सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे पुणे शहरातील बिबेवाडी येथील प्रसिद्ध मटका किंग संजय पाटोळे यांचा 6 जणांनी शिरवळ येथील लेट पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आला आणि खुनी पसार झाले। शिरवळ पोलिसांनी 12 तासाच्या आतच हा गुन्हा उघडकीस आणण्यास शिरवळ पोलिसांना यश आले। आरोपी मोहम्मद सुतार, विकी जाधव, शंकर पारवे, नितेश पलंगे, राकेश गायकवाड, किरण साळुंखे, सर्व राहणार पुणे यांना शिताफीने अटक करण्यात आली। किरण साळुंखे, सर्व राहणार पुणे यांना शिताफीने अटक करण्यात आली असल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ मतने यांनी माहिती दिली। दिलीप वाघमारे, सातारा जिल्हा प्रतिनिधी, सीके मराठी न्यूज। 2022 रोजी तसंच आमचा सर्व अधिकारी स्टाफ पोलीस स्टेशनला हजर असताना आमचे पोलीस कॉन्स्टेबल पाटणकर पोलीस नाईक यांना एक फोन आला की फुलमाळा लेक पॅलेस या ठिकाणी इविंगच्या वरती टेरेसवर एक इसमर कदाचित थरळ्यात पडलेला आहे। त्यावरून आम्ही इतर अधिकारी स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झालो। आजूबाजूची परिस्थिती पाहिली असता टेरेसवरती या ठिकाणी एक इसम रक्ताच्या थरळ्यात पडलेला होता। आम्ही ते आजूबाजूची परिसराची पाहणी केली, त्याचे खिसे चेक केल्याच्या नंतर खिशामध्ये पॉकेट सापडलं, त्याच्यामध्ये एक आधार कार्ड सापडलं। त्या आधार कार्डवरून सदरचा इसम हा संजय सुभाष पाटोळे राहणार बिबेवाडी पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून इतरत्र चौकशी पाणी केली असता त्या ठिकाणी एक गावठी पिस्तूलची कुंबळी पडलेली मिळून आली बाजूलाच। त्यावरून कोणीतरी अज्ञात इसमाने सदर व्यक्तीचा अग्निशास्त्राचा वापर करून खून केला आहे असे निष्पन्न झाले। त्यानंतर सर्व चौकशी करून आमचे पोलीस उपनिरीक्षक नांदेलवार यांनी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आणि त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।